लिखो ना सर, हाँ लिखो ना, आप लिखो ना, कट कर। कैमरे से मैं विद रिकॉर्डिंग ओ अच्छा तो तुम्ही देख रहे हो। नाम दिस्तो थोड़ा जाइए जाइए, एक नंबर स्टार पे जाइए, आ रहा है ड्रोन शूट है तेरा। एक मिनट, किस तरह गिरफ्तार हुए? बोरिवली रेलवे पुलिस स्टेशन के जुरिडिक्शन में गोरेगांव रेलवे स्टेशन पे एक महिला ट्रैवल करते समय उनके उनका मोबाइल दो आरोपी ने रॉबरी करके चोरी किया। वही चोरी होने के बाद तुरंत ये मामला हमारे पुलिस स्टेशन में रजिस्टर हुआ। रेलवे स्टेशन पर जितने भी कैमरेज है उनका पूरा विश्लेषण करने के बाद वही आरोपी को हमारे पुलिस टीम ने उनके रहने वाले घरों से उनको उठा के अरेस्ट किया है। और उन्होंने वो आरोपी ने जो मोबाइल जिसको बेचा था उसी को भी अरेस्ट करके वो मोबाइल चोरी का मोबाइल रिकवर किया और वो मोबाइल कंप्लेनेंट को फरियादी को हैंडओवर कर दिया है। इस मैटर में फरियादी ने आनंद और समाधान व्यक्त किया है। वो जो मेन आरोपी था इसमें सुल्तान इस्माइल शेख और अरुण जाधव, ये मेन आरोपी को हमारे टीम ने अरेस्ट किया है। उसमें से एक आरोपी जो सुल्तान शेख है उसको उसके ऊपर ऑलरेडी एक केस था, उसमें उसको शिक्षा भी हुई थी, इसीलिए उसके ऊपर तड़ीपारी की कार्रवाई की थी। तड़ीपार होने के बाद भी वो यहाँ पे मिला, इसलिए उसके ऊपर और एक केस रजिस्टर किया है। अरे ये बाल वाला है ना, यही यही है ना, वो बंगाली का ना, बंगाली का मोबाइल मारा था ना। अच्छा अच्छा सोता है साहब, कैसा होता है उसका? अब ब्लू शर्ट वाला तो आता चालत चल लेना मगाशी। हाँ आता मी इथून गेलो तो चल लेला बघा जा आपण त्याच्याच बरोबर होता। ते लोक चोरी म्हणजे कशी करायची आणि मॉडिफाय करायचं आणि किती केस आहे अजून ह्या लोकांवर? ओके, गोरेगाव रेल्वे स्टेशनला, बोरिवली रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव रेल्वे स्टेशनला महिला प्रवासी करत प्रवास करत असताना तिचा मोबाईल दोन आरोपींनी
ट्रेनमधून रनिंग ट्रेनमधून चोरी करून ॲज ए रॉबरी करून त्यांनी रेल्वे स्टेशनला उडी मारून ते पळून गेले. आणि त्यानंतर महिलांनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आमच्याकडे रॉबरीचा गुन्हा 5 सप्टेंबर तात्काळ त्याच दिवशी 5 सप्टेंबर 2021 रोजी रजिस्टर करण्यात आला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे व स्टेशनवर असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या टीमने आम्ही सगळ्यांनी मिळून ते आरोपी त्यांच्या राहते घरातून त्यांना पोलिसांनी आणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्या आरोपीने ज्यांना मोबाईल विकलेला होता जो रिसिव्हर आहे त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करून त्यांच्याकडून तो चोरीचा मोबाईल रिकवर करण्यात आलेला आहे. आणि तो मोबाईल फिर्यादीला आम्ही परत करून फिर्यादीने अतिशय आनंदाने समाधान व्यक्त केलेला आहे. सर हे जे आरोपी अरेस्ट झाले नेमकं याच्या अगोदर कुठली केस बीस असेल यांच्या? या आरोपीवर यापूर्वी एक केस आहे आणि त्या केसमध्ये आरोपीला शिक्षा लागल्यामुळे त्या आरोपीला आरोपीने आम्ही सुलतान इस्लाम इस्माईल शेख याला तळीपारी केलेला आहे 2 वर्षासाठी. आणि ऑलरेडी त्याच्यावर आम्ही तळीपारी केल्यानंतर सुद्धा मुंबई शहरामध्ये प्रवेश केला म्हणून त्यानंतर दुसरा पण गुन्हा त्याच्यावर आम्ही दाखल केलेला आहे.